हाय फ्रेंड्स, स्वागत है आप सबका मेरे यूट्यूब चैनल जगवेंचर जी में। और अभी हम कान्हू जी आंगरेंग की समाधि देख के जा रहे हैं चौल की तरफ रामेश्वर मंदिर देखने। अलीबाग से आगे चौल इस गांव में आए हैं और मैं अभी आपको दिखा रहा हूँ चौल का प्रसिद्ध श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर। बहुत ही खूबसूरत सा ये मंदिर दिख रहा है। सारा चौल के मंदिर का रामेश्वर मंदिर का ये अंदर बहुत सा बड़ा कुंड और पीछे ये मंदिर की संरचना जैसे कोई शूटिंग होती हो पिक्चर की कोई। यहाँ बहुत ही एकदम और अलीबाग से जो चौल का रास्ता है वो पूरा नारियल के पेड़ और इससे एकदम घना बना है। रामेश्वर मंदिर रामेश्वर काशी। मतलब ये कुंड बिंड अंदर किसका है सर? पानी का कुंड है, ये पानी का कुंड ये तल है। आणि मंदिर कोणत्या पाण्याचं आतमध्ये कुठे? इकडे देवळात जाता येत सोनी इकडे मध्ये तुम्ही हा मंदिराचं सगळं तुम्हीच पाहता काय? आणि मंदिरात मग गर्दी कधी असती? कुठे कुंड मधलं मंदिर का रूप अमृत महोत्सव इथे सगळी माहिती 75 वर्ष पूर्ण झाली। 75 साल पूरे होते कुंड। इसवी सन 1653 1731 1790 1857 और आखिर बार रविवार को श्रावण 1863 और 27 जुलाई 1941 को कुंड खुला था। ये कुंड हाँ ये और ये हाँ ये तब खुलते ये 27 जुलाई 1941 लो खुलल होत। त्याच्यानंतर उघडलं म्हणजे त्यावेळेस पाऊस पडला ना। हा नक्की
एकदम छान मंदिर हे बघा, कृपा गावर तांगूळ करून सफेद वस्त्र घेऊन सोळी बाहेर दर्शन घ्या. स्त्रियांनी घागर जाऊन हा गणपती प्रकारे सगळी माहिती. म्हणजे त्यावेळेस दुष्काळ पडला होता म्हणून ते कुंड उघडलं होतं. त्यावेळेस पाण्याचा दुष्काळ पडला होता, पहिले पाणी इथं तेव्हा पाणी इथं लागायचं. पाणी पाहिजे पाणी एवढे पाणी एवढे पडलं ना. यावेळेस पाऊस नाही आला, कमी आहे ना पाऊस. पावसात पाणी कुठपर्यंत येत? चुकून जात त्या पावसात. म्हणजे ह्या पिंड्यापर्यंत पर्यंत पाणी येत. म्हणजे पूर्ण तळ भरते. अच्छा, ठीक आहे. आता मंदिराची देखभाल कोण पाहतो? मग तुम्हीच आहे का? हा, दत्त मंदिर आहे. जितमार आहे पहिली बार वर्षांची आहे तिची. जुन्या काळातला सिंह त्या मंदिरात, सिंहाची मूर्ती तिथे. ठीक आहे, बाबांनी खूप छान प्रकारे माहिती दिली. आणि मंदिराची रचना पाहून थांबलो. म्हटलं कुंड एवढं मोठे, पण हे केलं पाहिजे, मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. मित्रांनो, आपण अलिबाग मध्ये आता कान्होजी आंग्रे यांची समाधी पाहून आलो. परंतु बाबांनी मला चौल मध्ये देखील हे बघा बाबांच्या म्हणण्यानुसार कान्होजी आंग्रेची समाधी ही डांबगड भावून गेला ना, हे कलाकार आहे. पेशव्यांची लोक येत नाही कोणत्या लोकांची? भरड्या लोक चालिंगा. याची देखभाल कोण करतो? इकडे बोर्ड आहे का? हळूहळू बोर्ड आहे बघा. हा, मराठी. ओके, पूर्ण चला येऊ. खूप छान आमची सासर होती नाशिक. हा का? तुमची सासर ना कोरडे किल्ला बघायला मिळेल. हा, कोरला पाहतो ना. चला, काकांनी खूप छान प्रकारे माहिती दिली. बरं झालं थांबलो चौल मध्ये. आपण रामेश्वर मंदिर बघण्यास मिळाले. ते ऍक्च्युली तिथं लिहिलेलं नाही कान्होजी आंग्रे समाधी, ते तर एक संरक्षित स्मारक म्हणून लिहिलेले आहे. पण एक छान माहिती मिळाली इथं थांबून. चला आता जाऊया रेवदंडा किल्ला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जगवेंचरची. धन्यवाद.